भारताचा शोध भाग सदतीस भारतीय रंगभूमी युरोपियनांना प्राचीन भारतीय, भारतीय नाटकांचा शोध लागताच लगेच हे सारे ग्रीक लोकांपासून हिंदी लोकांनी घेतले असले पाहिजे निदान या भारतीय नाट्यकलेवर ग्रीक नाट्यकलेचा फार प्रभाव पडला आहे असे मत प्रतिपादण्यात येऊ लागले हे मत प्रथम प्रथम थोडे सत्यही वाटे कारण ग्रीक नाटकांच्या पूर्वीची नाटके अस्तित्वात असलेली उपलब्ध नव्हती आणि अलेक्झांडरच्या स्वारीनंतर भारताच्या सीमेवर ग्रीक राज्ये राज्ये अस्तित्वात आली होती ही राज्ये अनेक शतके चालली होती व तेथे ग्रीक नाटकांचे प्रयोग होतच असणार एकोणीसाव्या शतकात या प्रश्नावर युरोपियन पंडित बारीक निरीक्षण करून चर्चा करीत होते परंतु आज सर्वजण कबूल करतात की भारतीय रंगभूमी स्वतंत्र आहे भारतीय नाट्यशास्त्र यांच्या मूळ कल्पना त्यातील नियम या कलेचा विकास हे सारे अस्सल भारतीय आहे ऋग्वेदातील काही संवादात्मक सूत्रे म्हणजे नाटकातील असावेत असे वाटते व भारतीय नाट्य कलेचा उगम शोधू पाहता ते पर्यंत पत्ता लागतो रामायण महाभारतातून नाटकांचे उल्लेख आहेत कृष्णाभोवती ज्या दंतकथा आणि आख्यायिका गोळ्या झाल्या त्यातून जी, जी त्या स्वरूप येऊ लागले असावे ख्रिस्त शकापूर्वी सहाव्या शतकात होऊन गेलेला मोठा व्याकरणकार नाटकांच्या काही प्रकारांचा उल्लेख करताना आढळतो रंगभूमी व नाट्यकलेवरचे नाट्यशास्त्र हे इसवी सणाच्या तिसऱ्या शतकातील असावे असे म्हणतात परंतु ज्यांच्या आधारावर हे नाट्यशास्त्र रचिले गेले असे कितीतरी या विषयावरचे नाट्यकलेचा परिपूर्ण विकास झाल्यावरच आणि जनतेत वारंवार होत असल्यावरच असा शास्त्रीय ग्रंथ होणे शक्य आहे म्हणून या नाट्यशास्त्र ग्रंथाच्या पूर्वी पुष्कळ अशा प्रकारचे वाङ्मय झाले असले पाहिजे आणि शेकडो वर्षे ही कला व हे शास्त्र यांची हळूहळू वाढ होत आली असली पाहिजे अलीकडे नागपूर प्रांतामध्ये रामगड टेकड्यांजवळ उत्खननात प्राचीन नाट्यगृह सापडले आहे हे नाटक मंदिर ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकातील आहे असे म्हणतात आणि विशेष हे की नाट्यशास्त्रातील नियमांप्रमाणे हे नाटक मंदिर बांधलेले आहे त्यातील वर्णनाशी हे नीट जुळते संस्कृत नाट्यकला ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात नीट दृढमूल झालेली होती असे आता सर्व मान्य झाले आहे काही विद्वान पाचव्या शतकापर्यंत मागे हा काळ नेतात जी नाटके आज उपलब्ध आहेत त्या सर्वांमध्ये त्या, ना, त्या नाटकांचा आणि नाटक उल्लेख येतो परंतु ही नाटके अद्याप तरी उपलब्ध नाहीत अशी अनुपलब्ध नाटककारांपैकी भास कवी हा एक होता अशा अनुपलब्ध नाटककारांपैकी भास कवी हा एक होता त्याच्या पाठीमागून येणाऱ्या अनेक नाटककारांनी त्याची फार स्तुती केलेली आहे कर्म धर्म संयोगाने या शतकाच्या आरंभी भासाची तेरा नाटके एकदम उपलब्ध झाली आतापर्यंत अत्यंत प्राचीन असे नाटक ग्रंथ अश्वघोषाचे सापडले आहेत ख्रिस्त शकापूर्वी पहिल्या शतकात किंवा ख्रिस्तोत्तर पहिल्या शतकात अश्वघोष झाला असावा त्याचे नाटक ग्रंथही संपूर्ण मिळाले नाहीत ताडपत्रावर लिहिलेले काही अवशेष सापडले आहेत ते गोबीच्या वाळवंटाच्या सीमेवरील तुरफान गावी कोटच्या कोठे सापडले हे एक आश्चर्यच आहे अश्वघोष बौद्ध धर्मी संत होता त्याने बुद्ध चरितही लिहिले आहे हा चरित्रात्मक काव्य ग्रंथ हिंदुस्थान चीन तिबेट सर्वत्र लोकप्रिय होता या ग्रंथाचे चीनी भाषेतील भाषांतर एका हिंदी पंडितानेच प्राचीन काळी केले होते या शोधामुळे हिंदी नाट्यसृष्टीकडे बघण्याची एक नवीन दृष्टी आता मिळाली आहे अधिक शोधबोध झाल्यावर अधिकच प्रकाश या गोष्टीवर पडून भारतीय संस्कृतीच्या या अंगाचा कसकसा मनोहर विकास होत आला ते मग कळून येईल भारतीय रंगभूमी या आपल्या ग्रंथात सुप्रसिद्ध फ्रेंच पंडित सेल्हो लेवी म्हणतो संस्कृतीचे परमोच्च स्वरूप रंगभूमीवरच प्रकट होते कारण नाटक नाटकातच खऱ्या जीवनाचा अर्थ स्पष्ट केलेला असतो जीवनाचे खरे स्वरूप प्रतिबिंब नाटकातच दिसून येते बदलत्या परिस्थितीतील प्रवाह नाटकातच दिसून येतात आणि आजूबाजूच्या हजारो सटरफटर गोष्टींना फाटा देऊन त्या त्या काळातील प्रमुख वृत्ती प्रवृत्तींचे स्वरूप नाटकच दाखवित असते नाटक, नाटक म्हणजे तत्कालीन जीवनाचे प्राणमय प्रतीक भारताची प्रतिभा अभिजात शक्ती अत्युत्कृष्ट रीतीने प्राचीन भारतीय नाटकात प्रकट झाली आहे भारतातील नाना मते नाना संप्रदाय नाना संस्था यांचे संमिलित आणि संहित स्वरूप या नाटकातून दिसून येते युरोपाला भारतीय नाट्यकलेची पहिली ओळख कालिदासाच्या शाकुंतलाने झाली सर विल्यम जोन्स याने सतराशे एकोणनव्वद मध्ये शाकुंतलाचे इंग्रजीत भाषांतर प्रसिद्ध केले त्या भाषांतरामुळे युरोपियन पंडितांमध्ये एकच गडबड उडाली भारतीय नाट्य कलेचा तो नवा शोध होता भाषांतराच्या अनेक आवृत्त्या निघाल्या त्या भाषांतराची जर्मन फ्रेंच डॅनिश आणि इटालियन भाषांमधून भाषांतरे झाली जर्मन महाकवी गोथे हा तर वेडा झाला शाकुंतलाची त्याने अतिस्तुती केली त्याने आपल्या फॉस्ट या नाट्यमय महाकाव्याला जो उपोघात लिहिला आहे त्याची कल्पना शाकुंतलातील संस्कृत नाट्यशास्त्राच्या नियमाप्रमाणे असलेल्या उपोद्घातावरून त्याला आली असे म्हणतात प्राचीन भारतीय वाङ्मय यांची ज्यात स्तुती आहे असे पाश्चिमात्य पंडितांचे उतारे देण्याची भारतीय लेखकांची प्रवृत्ती आहे मी ही त्या प्रवृत्तीला बळी पडलो आहे स्तुतीमय उतारांप्रमाणे टीकेचे भरलेले उतारेही भरपूर देता येतील अठराव्या व एकोणीसाव्या शतकात युरोपियनांना भारतीय विचारांचा वा व वाङ्मयाचा शोध लागला ते अतिशयोक्तीने लिहू बोलू लागले कौतुक करू लागले स्तुती करू लागले युरोपियन संस्कृतीमध्ये कसली तरी उणीव त्यांना भासत असावी आणि भारतीय तत्वज्ञानाचा शोध लागताच मनोबुद्धीची हृदयाची ती भूक शांत झाली असावी म्हणून हे धन्योदार परंतु हा पहिला पूर ओसरून प्रतिक्रिया सुरू झाली व टीका होऊ लागून ते भारतीय विचाराकडे साशंकतेने पाहू लागले हिंदी तत्वज्ञान भोंगळ आहे त्या नीट व्यवस्थितपणा नाही असे त्यांना वाटू लागले तसेच हिंदी समाज जाती भेदांची लोखंडी चौकट पाहूनही त्यांना तिटकारा येऊ लागला भारतीय वाङ्मयाची अपूर्ण ओळख असल्यामुळेच अवास्तव स्तुती व अवास्तव तिटकारा यांचा जन्म झाला होता स्वतः ग्योथेही कधी हेमत प्रतिपादी तर कधी ते पाश्चिमात्य संस्कृतीला भारतीय विचाराचे विचाराने प्रचंड धक्का दिल्याने जरी त्याने मान्य केले तरी त्याचे दूरवर परिणाम होतील असे मानायला तो कधी तयार होत नसे हिंदुस्थानच्या बाबतीत युरोपियन पंडितांनी अशी ही जी द्विधा वृत्ती आहे ती दिसते लक्षात ठेवण्यासारखी ही गोष्ट आहे हिंदुस्थानकडे सहानुभूतीने व स्नेहाने पाहण्याचा अधिक समन्वयी प्रयत्न रोमा रोला याने केला रोमारोला हा स्वतः युरोपियन संस्कृतीचा एक उत्तम आदर्श युरोपियन संस्कृतीतील जे जे उत्तम त्याची मूर्ती होता पूर्व काय किंवा पश्चिम काय मानवी आत्म्याची जी चिरंतन धडपड त्याचीच ती विविध रूपे आहेत असे तो मानी या विषयावर विश्वभारती विद्यापीठातील श्री अलेक्स ऑरॉन्सन यांनी भारतीय विचारासंबंधी पाश्चिमात्यांच्या प्रतिक्रिया या पुस्तकात अधिकारवाणीने लिहिले आहे तर कालिदास हा संस्कृत वाङ्मयातील सर्वात थोर असा कवी व नाटककार मानला जातो प्रोफेसर सेल्वो लेव्ही म्हणतो हिंदी काव्य काव्यशास्त्रात कालिदासाचे नाव परमतेजाने तळपत आहे त्याने काव्य प्रांतात आपले प्रभुत्व स्थापिले आहे साहित्याचा तो सम्राट आहे त्याच्या अपूर्व प्रतिभेची शक्ती आजही परिणाम करीत आहे नाट्यशक्ती नाट्यशक्ती आणि काव्यशक्तीचा दुर्मिळ संगम त्याच्या ठाई होता सरस्वतीच्या एखाद्याच परमभक्ताला अशी अपूर्व देणगी प्राप्त होत असते कालिदासाने हिंदुस्थानाला ज्याचा सदैव अभिमान वाटेल असे अमर नाटक निर्माण केले हे हे ते नाटक हे नाटक साऱ्या मानव जातीला आपलेसे वाटेल उज्जैनीला जन्मलेल्या या नाटकाची पाश्चिमात्यांना ओळख विल्यम्स जोन्स याने करून दिली ते नाटक निर्माण झाल्यावर तेराशे वर्षांनी पाश्चिमात्यांना त्याचा परिचय झाला कालिदासाने जेथे मानव जातीच्या महापुरुषांची नावे अमर नावे कोरलेली असतात तेथे स्वतःचेही नाव कायम कोरून ठेवले आहे या नावांनीच मानव जातीचा इतिहास बनत असतो किंबहुना ही नावे म्हणजेच इतिहास असे म्हटले तरी चालेल असे प्रोफेसर सिव्हलॉ लेवी म्हणतो कालिदासाने दुसरीही नाटके आणि काही महाकाव्ये लिहिली आहेत त्याचा काळ अनिश्चित आहे परंतु गुप्त घराण्यातील दुसरा चंद्रगुप्त राजा याच्या दरबारी उज्जयिनी येथे तो होता या चंद्रगुप्तालाच विक्रमादित्य अशीही पदवी होती हा काळ म्हणजे ख्रिस्त शकाच्या चौथ्या शतकाच्या अखेरचा काळ या विक्रमादित्याच्या पदरी नवरत्ने होती त्यांपैकी कालिदास होता अशी आख्यायिका परंपरेने चालत आली आहे स्वतःच्या हयातीतच त्याच्या गुणांचे चीज होऊन त्याला यशस्वी लाभली मानवी ज्या लाडक्या मुलांना त्या कडक खडबडीत कडापेक्षा त्या जीवनाचे अंगचे सौंदर्य व मायाच जास्त प्रचितीला आली त्या भाग्यवंतात कालिदासाची गणना आहे त्याच्या वाङ्मयात सर्वत्र जीवनावरचे अपार प्रेम व निसर्गावरची सृष्टी सौंदर्यावरची अपार प्रीती प्रतीत होते कालिदासाच्या प्रदीर्घ काव्यांपैकी मेघदूत हे एक आहे एका प्रियकराची प्रियकरिणीपासून ताटातूट होऊन तो कैदी झालेला असताना पावसाळा जवळ आल्यामुळे मेघ दिसू लागतात आणि हा प्रियकर एका मेघाला आपल्या विरहामुळे प्रेम व्याकुळ झालेल्या मनाचा निरोप प्रियकरणीला नेऊन पोचविण्याची प्रार्थना करतो प्रसिद्ध अमेरिकन पंडित रायडर याने मेघदूताची व कालिदासाची सुंदर शब्दात स्तुती केली आहे मेघदूतातील पूर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन्हींचा उल्लेख करून तो म्हणतो पूर्वार्धात बाह्य सृष्टीचे वर्णन आहे परंतु मानवी भावनांचे धागे त्यामध्ये गुंफलेले आहेत उत्तरार्धात मानवी हृदयाचे चित्र आहे परंतु या चित्राला निसर्ग सौंदर्याची चौकट आहे दोन्ही भागातील रचना इतकी निर्दोष आहे की कोणता भाग अधिक सरस हे सांगणे कठीण आहे हे निर्दोष काव्य मुळात वाचणाऱ्यांपैकी काहींना पहिला भाग मुग्ध करतो तर काहींचे हृदय दुसऱ्या भागाने द्रवते उचंबळते एकोणविसाव्या शतकापर्यंतही युरोपला ती गोष्ट नीट कळली नाही ती गोष्ट पाचव्या शतकातच कालिदासाने परिपूर्ण जाणली होती हे जग काही केवळ मानवाकरिता केलेले नाही आणि ज्या मानवाने ज्या मनाने मानवेतर जीवनाची भव्यता आणि योग्यता तो ओळखिला त्या मनाने त्याचा विकास होत जाईल कालिदासाने हे सत्य अचूक निवडून काढले यातच त्याच्या बुद्धिमत्तेची अपूर्वता आहे थोर काव्याला निर्दोष रचनेची आकाराची निर्दोष बाह्य परिपूर्णता त्यांची जितकी आवश्यकता असते तितकीच आवश्यकता ह्या सत्याचीही असते अस्खलित अप्रबंध काव्यशक्ती दुर्मिळ नाही बौद्धिक धारणाही दुष्प्राप्य नाही परंतु अलौकिक प्राज्ञा आणि अपूर्व प्रतिभा थोर बुद्धी आणि थोर काव्य शक्ती यांचा मधुर संगम ज्यांच्या ठाई झालेला आहे अशा दहा बाराच व्यक्ती जगाच्या आरंभापासून आपणास झालेल्या दिसतील कालिदासामध्ये द्विविध शक्तींची ही जोड असल्यामुळे त्याचे स्थान अनॅक्रियॉन होरेस किंवा शेले यांच्याबरोबर नसून सोफकलिस व्हर्जिल मिल्टन यांच्याबरोबर आहे वृक्षकटिक हे संस्कृतातील आणखी एक अप्रसिद्ध नाटक आहे ते कदाचित कालिदासाच्याही आधीचे असण्याचा संभव आहे या नाटकाचा शुद्रक हा करता हे नाटक थोडे कृत्रिम नाजूक कोमल व हळूवार भावनांनी भरलेले आहे परंतु त्यात एक प्रकारचे असे यथार्थ दर्शन आहे की त्यामुळे आपले हृदय हलते व त्या काळातील जीवनाचे संस्कृतीचे मानवी मनाचे आपणास ओझरते दर्शन घडते इसवी सनाच्या चौथ्या पाचव्या शतकातच दुसऱ्या व चंद्रगुप्ताच्या काळात मुद्रा राक्षस हे प्रसिद्ध नाटक लिहिले गेले या नाटकाचा करता विशाखा दत्त हे राजकीय नाटक आहे एखादी जुनी आख्यायिका किंवा प्रेमकथा वगैरे काही एक नाही चंद्रगुप्त मौर्याच्या काळासंबंधीचे हे नाटक असून अर्थशास्त्राचा करता आर्य चाणक्य चंद्रगुप्ताचा मुख्य प्रधान हा या नाटकातील नायक आहे काही अंशी आजच्या काळालाही शोभेल असे हे नाटक आहे सातव्या शतकाच्या आरंभी ज्याने नवीन साम्राज्य स्थापिले तो राजा हर्ष नाटककार होता त्याची तीन नाटके उपलब्ध आहेत ई सनाच्या सातशे ई सन सातशेच्या च्या सुमारास संस्कृत साहित्याच्या आकाशातील एक तेजस्वी तारा भवभूती हा झाला त्याच्या नाटकांचे भाषांतर करणे कठीण कारण भाषेतील सौंदर्य हाच त्याचा प्रधान गुण आहे भवभूती फार लोकप्रिय आहे कालिदासाच्या खालोखाल त्याचे ऑक्सफर्डच्या विद्यापीठात विल्यम हा संस्कृताचा आचार्य होता तो म्हणतो भवभूती आणि कालिदास यांच्या काव्यातील भाषेसारखी नाद मधुर सुंदर आणि भव्यदत्त भाषा अन्यत्र कल्पिने कठीण आहे संस्कृत नाट्याचा प्रवाह काही शतके वाहत राहिला परंतु नवव्या शतकात शतकात आ, आ, मुरारी हा नाटककार झाला त्यानंतर या कलेचा हळूहळू ऱ्हास होऊ लागलेला आढळतो जीवनाच्या अन्य क्षेत्रातही हळूहळू ऱ्हासाची लक्षणे दिसू लागली होती हिंदुस्थानात अफगाण मोगल यांची राजसत्ता पुढे आली व राज दरबारी या कलेचा आधार उरला नाही त्याचे मुख्य कारण भारतीय नाट्यकला भारतीय परंपरेशी व धर्माशी दृढ संबद्ध होती आणि इस्लामी धर्मही नाट्यरूप कलेला प्रतिकूल होता अशा प्रकारची कारणे नाट्यकलेच्या राहासासंबंधी देण्यात येतात भारतीय नाट्यकलेत बरेचसे बहुजन समाजाला प्रिय असले तरी एकंदरीत ही कला नबाबाचीच होती वरिष्ठांची होती थोरा मोठ्यांच्या आश्रयानेच ती जगत होती वाढत होती हे सारे खरे असले तरी केवळ राजकीय क्रांतीमुळे ही कला नष्ट झाली असे म्हणवत नाही नवीन राज्यकर्ते निराळ्या परंपरेचे आले म्हणून थोडासा परिणाम होणे अपरिहार्य होते परंतु हे राजकीय फेरफार होण्यापूर्वीच भारतीय नाट्यकला अवनत होत होती हे स्पष्ट आहे आणि राजकीय घडामोडी काही शतके तरी वरती उत्तर हिंदुस्थानात होत थो होत्या भारतीय नाट्यकलेत काही राम उरला असता काही चैतन्य असते तर ती दक्षिणेकडे फुलली असती हिंदुस्थानातील अफगाण तुर्क मोगल राजे सामान्यतः हिंदू संस्कृतीला उत्तेजन देणारेच होते कला काही राजांचा अपवाद सोडून देऊ परंतु सामान्यतः हिंदी संस्कृतीत भरच पडली तिच्यात नवीन प्रकार आले नवीन रंग भरले संस्कृत नाट्यकलेचा ऱ्हास होऊ लागला कारण त्या काळात हिंदी जीवनातच ऱ्हास शिरला होता सर्जन शक्तीच लोपत होती दिल्लीच्या सिंहासनावर अफगाण आणि तुर्क बसण्याच्या कितीतरी वर्षेपूर्वीच संस्कृत नाट्यकलेला उतरती कळा लागली होती पुढे संस्कृत भाषेला दरबारी रूढ होणाऱ्या पर्शियन भाषेशी तोंड द्यावे लागले एक सबळ कारण हे दिसते की संस्कृत नाटकातील भाषा आणि जनतेच्या रोजच्या व्यवहारातील भाषा यात दिवसेंदिवस अपार अंतर पडत चालले होते ई सन हजारच्या सुमारास ज्यातून आपल्या आजच्या अर्वाचीन भाषा समृद्ध झाल्या त्या भाषा सर्वत्र उदयाला आल्या होत्या आणि त्यांनी वाङ्मयीन स्वरूप धारण केले होते भाग सदतीस समाप्त भारताचा शोध